सांगोल्यात कॉर्नर सभातून डॉक्टर अनिकेत देशमुखांनी साधला मतदारांशी संवाद. सांगोला विधानसभेचे आघाडीचे उमेदवार डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी माहीम तालुका सांगोला येथे कॉर्नर सभेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधून विजयी करण्याचं आवाहन केलं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दहा दिवस दोन दोन आठवडे पाणी येत नाही, तिथं आजी माझी मंत्र्यांच्या गावी टँकरनं पाणी पुरवावं लागतं. तिथं सांगोला तालुक्यामध्ये चंद्रभागेचं तीर्थ तुमच्या दारापर्यंत आणण्याचं काम किमान 1-8 दिवसा आबासाहेबांनी केलं, अशीच कामं इथून पुढच्या काळामध्ये माझ्या हातून होतील हा शब्द तुम्हाला. तर यावेळी उपस्थितांनी तालुक्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शेकापच्या उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन केलं. तर यावेळी आमदार गणपतराव देशमुख, प्राध्यापक पी सी झपके, बाबा कारंडे, ऍडव्होकेट मारुती ढाळे, वसंत रुपनर, पोपट कारंडे, घोगरे, राजू मरगर आणि गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. तर या सभेचं प्रास्ताविक शंकर चौगुले यांनी केलं.